विद्यार्थी मित्रों आमच्या यूट्यूब चैनल साइंस कॉरिडोर मध्ये आपले सर्वांचे स्वागत। सब्जेक्ट कोड नंबर L2159 म्हणजे फैकल्टी ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी का बीएससी फर्स्ट इयर का पहले सेमिस्टर का पेपर है। विद्यार्थी मित्रों हा मार्च एप्रिल 2019 बॉटनी पेपर फर्स्ट ज्याचं टाइटल है डायवर्सिटी ऑफ क्रिप्टोगैम्स फर्स्ट। तो विद्यार्थी मित्रों लक्षात घ्या बॉटनी फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट पेपर अपन पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रों आपण आज पाहणार आहोत त्याचे एमसीक्यूज देखी मार्च एप्रिल 2019 साली विचारण्यात आले होते। तर विद्यार्थी मित्रों त्यापैकी आपला पहिला एमसीक्यूज आपण पाहूया। द फर्स्ट डिस्कवर टू बॅक्टेरिया, सर्वप्रथम बॅक्टेरिया कोणी फाइंड आउट केला? ऑप्शन ए एवे लिओनहॉक, बी आर कोच, सी जे लिस्टर, डी लुईस पाश्चर। तर विद्यार्थी मित्रों आपणास माहित आहे लिओनहॉक यांनी काय केलेलं आहे, बॅक्टेरिया डिस्कवर केलेला आहे। आणि अजून एक बाब आपल्याला माहीत असावी, ही इज आल्सो कॉल्ड द फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी, बॅक्टेरियोलॉजी। तर जीवाणुशास्त्र ज्याला आपण म्हणतो विद्यार्थी मित्रों, तर जीवाणुशास्त्राचे ते जनकही आहेत हे आपण लक्षात घ्यावे। तर आपलं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रों ऑप्शन ए हे आपलं उत्तर होय। त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन, सिम्बायोटिक बॅक्टेरिया विच ऑकर इन द रूट ऑफ द लेग्युमिनस प्लांट्स इज डॅश डॅश। तर विद्यार्थी मित्रों सिम्बायोटिक म्हणजेच सहजीवन जगणारा बॅक्टेरिया जो की लेग्युमिनस प्लांट्सच्या रूट्समध्ये आढळतो तो कोणता, असा हा प्रश्न आहे। ऑप्शन ए रायझोबियम, ऑप्शन बी लॅक्टोबॅसिलस, ऑप्शन सी इश्चिर्सिया, ऑप्शन डी झांतोमोनास। तर विद्यार्थी मित्रों आपणास माहीत आहे सिम्बायोटिक ज्याचं असोसिएशन आहे तो बॅक्टेरिया म्हणजेच रायझोबियम बॅक्टेरिया। तर रायझोबियम बॅक्टेरिया हा ज्या लेग्युमिनस प्लांट्स असतात विद्यार्थी मित्रों ज्याला आपण डाळवर्गीय पिके म्हणतो, म्हणजे कुठल्याही डाळी ज्या असतात विद्यार्थी मित्रों, तर डाळीय पिकामध्ये आपल्याला माहिती आहे त्यांच्या ज्या मुळं असतात त्यावरती काय असतात, गाठी असतात। आणि त्या गाठीमध्ये असोसिएशन असणारा म्हणजेच सहजीवन जगणारा जो बॅक्टेरिया आहे विद्यार्थी मित्रों तो ऑप्शन ए रायझोबियम बॅक्टेरिया होय। त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन विद्यार्थी मित्रों, विच ऑफ द फॉलोइंग इज अब्सेंट इन व्हायरसेस, तर व्हायरसेसमध्ये खालीलपैकी कोणती बाब अब्सेंट असते? ऑप्शन ए मायटोकॉन्ड्रिया, ऑप्शन बी डीएनए, ऑप्शन सी आरएनए, ऑप्शन डी प्रोटीन। माय डियर फ्रेंड्स यू आर वेल नोन द मायटोकॉन्ड्रिया इज अब्सेंट इन द व्हायरसेस ॲज व्हायरसेस आर कन्सिडर्ड ॲज असेल्युलर स्ट्रक्चर, त्याला आपण असेल्युलर स्ट्रक्चर असं म्हणतो विद्यार्थी मित्रों। अँड वी आर वेल नोन दॅट इज मायटोकॉन्ड्रिया इज द पार्ट विच जनरेट्स एनर्जी इन द सेल, सेलमध्ये एनर्जी जनरेट करण्याचं काम करणारी बाब म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया आहे हे आपणास माहीत आहे विद्यार्थी मित्रों। तर व्हायरसेसमध्ये आपल्याला मायटोकॉन्ड्रिया पाहायला मिळत नाहीत। आपल्याला माहीत आहे व्हायरसचे जेनेटिक मटेरियल डीएनए असू शकतं, व्हायरसचे जेनेटिक मटेरियल काय असू शकतं, परत आरएनए असू शकते, आणि त्यामध्ये प्रोटीनची लेअर प्रोटीनचं मेम्ब्रेन असतं हे आपणास माहीत आहे। तर विद्यार्थी मित्रों डीएनए आरएनए प्रोटीन ह्या तीन बाबी व्हायरसेसमध्ये प्रेझेंट आहेत, तर मायटोकॉन्ड्रिया ऑब्व्हियसली अर्थातच त्यामध्ये ॲब्सेंट आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रों प्रश्न क्रमांक चार, द स्मॉलेस्ट नोन प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आर, सगळ्यात लहान असणारी सूक्ष्मजीवामध्ये सगळ्यात लहान असणारे जीव कोणते किंवा सूक्ष्मजीव कोणते, असा हा सरळ प्रश्न आहे। ऑप्शन ए मायक्रोप्लाझ्मा, ऑप्शन बी व्हायरसेस, ऑप्शन सी बॅक्टेरियोफेज, आणि ऑप्शन डी नॉस्टॉक। तर विद्यार्थी मित्रों आपण आता जो रायझोबियमवरती पाहिला त्याचाच माऊस भाऊ म्हणजेच नॉस्टॉक आहे हेही आपणास माहीत असावे। तर विद्यार्थी मित्रों ऑप्शन ए मायक्रोप्लाझ्मा इज द स्मॉलेस्ट थिंग ऑर स्मॉलेस्ट प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स, दिस मस्ट बी कीप इन माइंड। आफ्टर दॅट वन डिअर माय डिअर फ्रेंड्स द क्वेश्चन नंबर फिफ्थ, द क्लोरोप्लास्ट ऑफ कारा आर डॅश डॅश, काराचा जो क्लोरोप्लास्ट असतो तो कसा असतो, त्याचा शेप आपल्याला सांगायचा विद्यार्थी मित्रों। ऑप्शन ए गर्डल शेप, ऑप्शन बी कप शेप, ऑप्शन सी स्पायरल शेप, ऑप्शन डी डिस्कॉइड शेप। माय डियर फ्रेंड्स यू आर वेल नोन विथ द शेप ऑफ द कारा दॅट इज द पर्टिक्युलर ऑप्शन बी अँड नोन ॲज द विथ शेप दॅट इज कप शेप्ड। तर विद्यार्थी मित्रों ऑप्शन बी हे आपलं उत्तर होय। त्यानंतर विद्यार्थी मित्रों प्रश्न क्रमांक सहा, बॉट्रिटियम बिलॉंग्स टू क्लास डॅश डॅश, बॉट्रिटियमचा आपल्याला क्लास सांगायचा विद्यार्थी मित्रों। ऑप्शन ए रोडोफायसी, ऑप्शन बी झांतोफायसी, ऑप्शन सी सायनोफायसी, ऑप्शन डी डायटम्स। माय डियर फ्रेंड्स वी आर ऑल नोन विथ द पर्टिक्युलर क्लास ऑफ द बॉट्रिटियम दॅट इज ऑप्शन बी दॅट इज झांतोफायसी।
ऑप्शन बी इज आवर आंसर. देन माय डियर फ्रेंड्स, नेक्स्ट वन क्वेश्चन दैट इज सेवेन, द फिलामेंट ऑफ नोस्टॉक इज कॉल्ड एज डैश डैश. ऑप्शन ए फ्लैजेला, ऑप्शन बी पीली और पाइली, ऑप्शन सी ट्राइकोम, ऑप्शन डी हार्मोगोन. माय डियर फ्रेंड्स, ऑप्शन सी दैट इज ट्राइकोम इज आवर आंसर, मीन्स फिलामेंट ऑफ नोस्टॉक दैट इज नोन एज द ट्राइकोम. दैट इज ऑप्शन सी इज आवर आंसर. आफ्टर दैट माय डियर फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर एट, फंगाई लैग, फंगाई मध्ये काय ऑप्शन असते. ऑप्शन ए रायबोसोम्स, ऑप्शन बी सेल वॉल, ऑप्शन सी क्लोरोप्लास्ट, ऑप्शन डी न्यूक्लियस. माय डियर फ्रेंड्स, यू आर वेल नोन, फंगाई आर द पर्टिक्युलर ऑर्गेनिजम्स ग्रुप विच आर ऑल्सो हेटेरोट्रॉपिक एंड दे आर डिपेंड फॉर देअर फूड ऑन द ऑर्गेनिक डिकेइंग ऑर्गेनिक सब्सटेंसेस दैट इज दैट मे बी फॉर्म फ्रॉम द पर्टिक्युलर एनिमल्स एज वेल एज द पर्टिक्युलर डिकेइंग प्लांट्स. Our answer is option C, that is chloroplast, that is well known to you. After that one, question number 9th, my dear friends, albugo candida is dash dash. Albugo candida काय आहे आपल्याला सांगायचं विद्यार्थी मित्रों, त्याचं नेचर सांगायचं आहे. ऑप्शन ए सॅप्रोफायटिक फंगस, विद्यार्थी मित्रों सॅप्रोफायटिक तर सगळ्याच फंगसचं नेचर हे सॅप्रोफायटिक असतं हे आपणास माहीत आहे. फंगस आर द पर्टिक्युलर सॅप्रोफायटिक इन नेचर, मीन्स दे लाईव ऑन डेड मॅटर. दिस इज द अमेझिंग थिंग इन द वर्ल्ड, दॅट इज लिव्हिंग विथ द डेड थिंग्स. आफ्टर दॅट वन, ऑप्शन बी पॅरासिटिक फंगस, तो एक पॅरासिटिक फंगसचा टाईप आहे. ऑप्शन सी ऑटोट्रॉपिक फंगस, आपण माहीत आहे ऑटोट्रॉपिक फंगस नसते, आपण वर पाहिलं क्लोरोप्लास्ट अब्सेंट असतो. त्यानंतर ऑप्शन डी इपिझॉइक फंगस. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन बी दॅट इज नथिंग बट दॅट इज द पॅरासिटिक फंगस, मीन्स इट हॅमर्स द इट्स होस्ट, त्याच्या होस्टला तो हॅमर करणार काय आहे, फंगस आहे म्हणजेच पॅरासिटिक फंगस होय. माय डिअर फ्रेंड्स, टुडेज लास्ट अँड टेन्थ क्वेश्चन, द फ्रुटिंग बॉडी ऑफ द युरोटियम इज नोन ॲज डॅश डॅश. फ्रुटिंग बॉडी आहे युरोटियममध्ये ती काय आहे किंवा कोणत्या नावाने ओळखली जाते. ऑप्शन ए ॲपोथेसियम, ऑप्शन बी पेरेथेसियम, ऑप्शन सी क्रिस्टोथेसियम आणि ऑप्शन डी स्ट्रोमा. माय डिअर फ्रेंड्स, यू आर वेल नोन, दॅट इज द आन्सर इज द ऑप्शन सी, दॅट इज द क्रिस्टोथेसियम. दिस वॉज द क्वेश्चनरी रिगार्डिंग पेपर फर्स्ट, दॅट इज टायटल ॲज द बॉटनी पेपर फर्स्ट, दॅट इज डायव्हर्सिटी ऑफ द क्रिप्टोगॅम प्लांट्स. माय डिअर फ्रेंड्स, प्लीज ट्यून विथ आवर चॅनल दॅट इज सायन्स कॉरिडॉर. Please like, share and subscribe our channel as well as press bell icon button for the further notification. We will meet soon in the next video very soon. Thank you.